वंदे भारत योजनेअंतर्गत रशियातून 27 विद्यार्थी परतले मायदेशी. खासदार श्रीनिवास पाटील यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र. करारसह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा समावेश. रशिया येथे शिक्षण घेणारे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर येथील 27 विद्यार्थी भारतात परतले आहेत. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे सर्व विद्यार्थी मंगळवारी सकाळी मायदेशात सुखरूप पोहोचले. रशिया येथील अल्ताई स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत हे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत होते. मात्र कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन परिस्थिती उद्भवल्याने ते गेल्या 3 महिन्यापासून तेथेच अडकून पडले होते. कराड येथील शिंदे एज्युकेशनचे रणजित शिंदे यांची मुलगी मृणाली शिंदे व अन्य विद्यार्थी देखील त्या ठिकाणी शिक्षण घेत होते. तिला भारतात माघारी यायचे असून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे रणजित शिंदे यांनी केली होती. त्याची दखल घेत खासदार पाटील यांनी मृणालीशी संपर्क साधून संवाद साधला. पश्चिम महाराष्ट्रातील आणखी 26 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती तिने सांगितली होती. त्यानुसार सर्व 27 विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडून खासदार श्रीनिवास पाटील यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर यांना पत्र लिहिले. वंदे भारत योजनेअंतर्गत सदर विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यास रशियामधून विद्यार्थी केदार जाधव याच्याशी संपर्क साधत परराष्ट्र मंत्रालयाकडून व रशियातील भारतीय दूतावास यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मॉस्को ते मुंबई विमानाने मंगळवारी सकाळी सदर विद्यार्थ्यांचे मुंबई येथे आगमन झाले. खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नासाठी परराष्ट्र मंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर, मॉस्को रशिया येथील भारतीय दूतावास व खासदार सुप्रियताई सुळे यांचे सहकार्य लाभले. सुरक्षेच्या कारणास्तव त्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मुक्तागिरी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पवारसह संदीप चेंगे, कराड.